हरिओम, माझं नाव शुभता केशव सामंत, कुडाळ उपासना केंद्र. मी बापू परिवारात 2000 सालापासून कार्यरत आहे. आता बापूंचे भरपूर अनुभव आले, पण आता फक्त एक हल्लीचाच अनुभव सांगते की उपासना शनिवारची झाली तेव्हा माझ्या मनात आलं, म्हटलं बापू आता 4 तारखेला पुनर्मिलापाला ह्या पादुका जाणार, तेव्हा आपल्याकडे एक दिवस आणाव्या. म्हणून मी शांताराम सेवाला म्हटलं शनिवारी उपासना झाल्यावर, म्हटलं मला सोमवारी द्याल का पादुका, तर म्हणाले हा चालेल घेऊन चला. मी त्या पादुका शनि सोमवारी त्यांना सोमवार घेतल्या, त्यांच्याकडनं पादुकाचं पूजन वगैरे केलं. आणि नंतर मला वाटलं की बापूंना म्हणजे मी नैवेद्य नेहमीप्रमाणे काय आपे वगैरे करते ते मी केले होते, कारण एक दिवस रविवार मला परत मिळालेला होता मध्ये. मग मला वाटलं एक आमच्याकडे तवसं होतं, म्हटलं ह्याचे घारले बापूंना करायला हवे, पण मला काही ते शक्य झाले नाही करणं. आणि मी दुसऱ्या दिवशी बापूंच्या त्या पादुकांना त्यांच्याकडे नेऊन दिल्या. त्याच्यानंतर मला गुरुवारी मला हे पडलं, स्वप्न पडलं, बापू आलेले आहेत आणि आम्ही सगळीजण जमलेले आहोत. तर मी म्हटलं मी एकटीच हॉलमध्ये होते, बाकी सगळी कुठे 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 असे होते. मग मी काय केलं की बापूंना म्हटलं, तेवढ्यात बापू दरवाज्यावर टकटक झाली म्हणून मी दार उघडलं, तर बापू होते. एकच खुर्ची होती त्या हॉलमध्ये, म्हटलं बापू बसा. बापू बसा म्हटल्यानंतर मी म्हटलं बापू बसले. मी म्हटलं बापू चरण स्पर्श घेऊ का तुमचा, म्हणाले हो घे ना. मी घेतला आणि तिथेच खाली पायाकडे बसले. बापूंनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि मला म्हणाले काय देशील मला, म्हटलं काय देऊ, तर म्हणाले घारगे दे. ते मला घारगे द्यायचे राहिले होते, ते माझ्या मनात होतं ते बापूंनी नेमके घारगेच मागितले. आता म्हटलं काय करू, 4 तारखेला बापू जाणार म्हणजे पुनर्मिलाप होणार त्या पादुकांचा, प्रबोधनी एकादशी दिवशी शुक्रवार होत्या त्या दिवशी, आणि गुरुवारी पहाटे मला स्वप्न पडलं. मग सबन दिवस माझा गेल्यानंतर संध्याकाळी काय माझ्या मनात आलं ते मी घारगे केले आणि ह्या शांताराम सेवांच्याकडे पादुका होते ना त्यांच्याकडे नेऊन दबा दिला आणि सांगितलं बापूंना संध्याकाळी नैवेद्य अर्पण कराल, तेव्हा या माझे घारगे त्यांना द्या. अशा प्रकारे म्हणजे बापूंना एखादी गोष्ट आपल्या मनात असली ना तर ती कशी पूर्ण करून घेतात ह्याचं हे उदाहरण मी सांगितलं. आणि बापूंच्या पादुका पण माझ्याकडे त्यावेळेस म्हणजे 30 ऑक्टोबरला होत्या त्या माझ्यामध्ये सोमवारी, तर अशा प्रकारे बापू आपलं सगळं सांगितलेलं आपल्या मनातल्या प्रमाणे सगळं करून घेतात.